विविध जिल्ह्यातल्या टॉपलाईन बातम्यांचा आता आढावा घेऊयात. बुलडाण्याच्या संग्रामपूरमध्ये अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत. 10,000 मदत देऊन शेतकऱ्यांची थट्टा केल्याचा आरोप. शेतकऱ्यांचा सामूहिकरित्या आत्मदहनाचा इशारा. गोंदियामधल्या साखर पुण्यासाठी जाणाऱ्या प्रवासी वाहनाच्या अपघातातील 2 जखमी महिलांचा मृत्यू. मृतांची संख्या 5 वाहन चालकावर गुन्हा दाखल. पुढील तपास सुरू. अकोल्याच्या मूर्तिजापूरमधल्या बालाजी पेट्रोल पंपावर ट्रकची गॅस टँकरला धडक. धडकेमध्ये टँकरची डिझेल टाकी फुटल्यानं रस्त्यावर डिझेल पसरून मोठं नुकसान. छत्रपती शाहू संशोधन प्रशिक्षण विकास आणि मान विकास संस्था अर्थात सारथीला कोल्हापुरात 1.85 हेक्टर जागा उपलब्ध. कोल्हापूर खंडपीठासाठीच्या जागेचं आरक्षण हटवून सारथीला जागा देण्याचा निर्णय. गोंदियामध्ये यंदा रब्बीसाठी शेतकऱ्यांना धापेवाडा सिंचन प्रकल्पाचं पाणी. बोदल कसा चोरखमारा जलाशयामध्ये पाणी सोडण्याकरता पंपांची चाचणी. 76 गावांमधील 29,512 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार. नाशिकच्या चांदवडमध्ये अन्न पाण्यासाठी हरणांचा मुक्त संचार. हरणाचं कळप शेतामध्ये घुसल्यानं पिकांची नासाडी. वनविभागाला चारा पाण्याची सोय करण्याची मागणी. 9 वर्षाच्या स्वागताला नागपुरात पहाटे 5 बिअर बार आणि क्लबला परवानगी, तर वाईन शॉप आणि बिअर शॉपीला मध्यरात्री 1 परवानगी. नाशिकमध्ये दत्त यात्रोत्सवात रंगला कुस्तीचा थरार. कुस्ती पाहण्यासाठी शिंगवे गावामध्ये मोठी गर्दी. दंगलीनंतर रात्री उशिरा यात्रेचा समारोप. जालन्याहून मुंबईसाठी सुरू होणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसची मनमाड ते जालना रेल्वे मार्गावर ट्रायल रन. उद्यापासून जालना ते मुंबई वंदे भारत ट्रेन सेवेमध्ये दाखल होणार.